वर्ष पद्धतीप्रमाणे ह्या वर्ष आमच्या पूर्वजांच्या घरानं सिद्धिविनायक गणपती महाराजांचं पूजन झाला, विधिवत पूजन झाला. एक वर्षातून घरात जाणाऱ्या अनेक कार्यक्रमात गणेश पूजन किंवा गणेश चतुर्थी ही मोठ्या उत्साहानं आमच्याकडे साजरी केली जाता. त्याची तयारी साधारण महिनोभर अगोदर चालू असतं आणि म्हणजे पाच दिवसाचा हा उत्सव पूर्णपणे सगळं देहभान विसरून, व्याप विसरून, आपली कामं विसरून भगवंताच्या चरणाकडे लीन जावं असा एक वार्षिक हो कार्यक्रम. आज गोयभरात ह्याच उत्साहान सगळीकडेच मोठ्या दिमाखान गणेश चतुर्थी साजरी केली जाता. सगळीकडनं उत्साह वाढत गेला. एक बरी गोष्ट झाली म्हणजे फटाक्यांची संख्या कमी झाल्या. आता साधारण पर्यावरणाची जाण झाल्यामुळे फटाक्यांची संख्या कमी झाल्या, फटाके फोडप कमी झाला, फोफ कमी झाला आणि पर्यावरणाचे भान सगळीकडे लक्षात येतं. एक सगळ्या गोमंतकीय ह्या निमित्तानं गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत असताना ही चतुर्थी आणि त्याच्यानंतर येणारे वर्ष हे सुखकारी जाऊचे. चतुर्थी ही मंगलमय आणि उत्साहानं पार पडची आणि गणपतीच्या आधाराचेर, गणपतीच्या आशीर्वादाचेर पुढचा वर्ष त्या सगळ्यांचा सुखाचा, समाधानाचा आणि समृद्धीचा जाऊचा आणि भगवंतान हे घडून हटचे, मंगलमूर्ती ही गोष्ट घडून हटची अशी भगवंता चरणी प्रार्थना सगळ्या भगवंतकीयांक गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.